గోదుతాయి వీడి ఘర్కుల్లోని నీటి సమస్య విడిపించేందుకు ఈ యొక్క నివేదన కలెక్టర్ గారికి అందివ్వడం జరిగింది. సోమవారి అడమాశ్రయించిన నేతృత్వాకలి గోదుతాయి విడి గరుకుల మధ్య మహిళాన్ని జిల్లా దగ్గర నుంచి వేడి గేద్ నివేదన దిలా. यावेळी कामिनी ॲडम, सुनंदा बल्ला, अप्सना बेग हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान यावेळी बोलताना ॲडम यांनी पाण्याची समस्या मांडत लवकरात लवकर ही समस्या सोडवण्याची मागणी केल्याचं सांगितलं. स्मार्ट सिटीच्या नावाखाली इथल्या सगळ्या मोटारी बदललेल्या आहेत. बदललं पाहिजे, लोकांना पाणी मिळालं पाहिजे, याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. परंतु झिरो लेवलवर टाकी येत असल्यामुळं गोदुताईला 9 दिवसाला 10 दिवसाला 11 दिवसाला पाणी मिळालं. दसरा दिवाळीमध्ये सणासुणीमध्ये आम्हाला 100 टँकर पाणी त्या ठिकाणी पुरवावं लागतं. 1 रुपयासुद्धा आम्ही लोकांकडनं घेतो. अत्यंत अभिमानाने आम्ही सांगतो, लोकांना याची जाणीव नाही आहे. पण प्रचंड पिण्याचं पाण्याचं गोदुताईमध्ये ओढ सुरू झालेला आहे करणारं जिल्हा परिषद यांच्यावर राग करण्याऐवजी ॲडम मास्तरवर राग काढून गोदुताईमध्ये 6-7 हजार मतं असताना बोटावर मोजण्या एवढं मतं तिथल्या लोकांनी दिलं आणि पाण्याला मला दोष धरलं. आता हे पूर्ण कलेक्टर पुढं मांडलं आता आणि कलेक्टरला आम्ही सांगितलं, ताबडतोबीनं तुम्ही टेक्निकलदृष्ट्या सर्वे करा, त्या ठिकाणी टी घालायचं असेल तर टी घाला, त्या ठिकाणी पाईप घालायचं असेल पाईप घाला. पण जुळे सोलापुरावरनं पाणी पुरवठा आहे असं असताना गोदुताईवर मोठं संक्रांत आलेलं आहे.